हिंदुस्थानाचा आराध्य दैवे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांचं दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या शिवसेनेच्या सत्तानव्या वर्धापनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय रामदासभाई साहेब आदरणीय अडसूर साहेब आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब आदरणीय प्रतापरावजी जाधव व्यासपीठावर उपस्थित सगळे सन्मानिय खासदार आमदार मंत्री समोर बसलेले सगळे शिवसेनेचे उपनेते पदाधिकारी प्रमुख तमाम शिवसैनिक बांधवानो आणि पत्रकार मित्रांनो कापल्या जरी नसा तरी उधळून होईल रक्ताची फाळली जरी छाती तर दिसेल मूर्ती बाळासाहेबांची आज शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं वर्धापन दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आपल्याला आठवत आहे की आजच्या आणि उद्याच्या वीस तारखेचा इतिहास या महाराष्ट्रानं नव्हे तर पुऱ्या देशानं अनुभवलेला आहे आणि आज या देशाच्या आणि राज्याच्या या राजकारणामध्ये आमच्या नावाचा एकच जप केला जातो आहे पहिला जप आहे गद्दार दुसरा जप आहे खोके आणि तिसरा जप आहे की यांनी आमचा बाप पळवला पस्तीस वर्ष ज्या शिवसैनिकांनी रात्र दिवस बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एक विचार एक झेंडा एक पक्ष चार शब्द श्री शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभावी आणि ना मर्दांना जितस्ता नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना या नावानं पूर्ण महाराष्ट्रात चक्र फिरवलं आज त्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बाप पळवल्याचा आरोप केला जातोय आम्ही तर पस्तीस वर्षाच्या या विचारामध्ये बाळासाहेबांच्या जितक्या जवळ राहिले नाही तितक्या जवळ अनेक लोक राहिलेत पण ज्यांनी मूळ बाळासाहेबांचा विचार देवाला पाहिजे होता त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला फारकत दिली आणि विचाराशी फारकत घेऊन ज्यांच्याकरता पूर्ण बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात आयुष्य घातलं त्या लोकांशी युती केली आज मी आपल्याला विनंती करायला आलोय आमचा काय दोष आहे आम्ही शिवसेना सोडलेली नाहीये आम्ही पक्षांतर केलेलं नाही आहे आम्ही कोणत्या पक्षामध्ये गेलेलो नाही आहे आम्ही फक्त बाळासाहेबांचे विचार हे कायमस्वरूपी जिवंत रहावे बाळासाहेबांनी दिलेला मार्ग बाळासाहेबांनी दिलेली शिकवण ही जिवंत राहावी याच्याकरता हा उठाव केलेला आहे आणि आज आमच्यावर आरोप करणारे आमच्याच मतावर मोठे झालेले काही लोक आमच्यावर आरोप करतायत घोडा मैदान दूर नाही आहे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधामसे और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधामसे और भगवा भी लहरा देंगे देंगे तो लहरा देंगे से या महाराष्ट्राच्या सरकार मध्ये एक वर्षामध्ये जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी जास्त काही बोलणार नाही पण शेतकऱ्याच्या बाबतीत असेल मजुरांच्या बाबतीमध्ये असेल शिक्षकांच्या बाबतीमध्ये असेल म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये असेल माय बहिणीच्या बाबतीमध्ये असेल कॉर्पोरेशन एरियाच्या बाबतीमध्ये असेल पंच्याहत्तर हजार लोकांची नोकरी भरतीचा काय कार्यक्रम असेल असे वेगळे वेगळे निर्णय या सरकारमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले आमच्यावर एकच आरोप आहे वर्षभरामध्ये आम्ही काय केलं नाही हे सांगण्याची धमक त्यांच्या अंगामध्ये नाही ते जाऊन बसले काँग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले राष्ट्रवादीच्या मांडीवर आणि वरतून आम्हाला शिवसेना प्रमुख आमच्यापासून चोरून नेले अशा पद्धतीचा आरोप करतायत मी आदरणीय शिंदे साहेबांना सांगतोय मी ग्रामीण खेड्याचा पोट्टा आहे टपरी चालून मी मंत्री पदापर्यंत आलो आहे बाळासाहेब हे आमचं दैवत आहे बाळासाहेब सारख्या दैवतानी आमच्या सारख्या आणि तुमच्या सारख्यांना मोठं केलेलं आहे पण आज आपल्या सगळ्यांवर जबाबदारी येऊन बसलेली आहे येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्हा पातळीवर असेल तालुका पातळीवर असेल संघटन बांधण्याची अत्यावश्यक गरज आहे आज आपण ती शपथ घ्यायची आहे इथनं गेल्यानंतर मी गाव पातळीचा कार्यकर्ता असेल तर शंभर पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदणी कशी करेल मी तालुका पातळीचा असेल तर दहा हजार कार्यकर्त्यांची नोंदणी कशी करेल आणि मी जिल्हा पातळीचा कार्यकर्ता असेल तर एक लाख कार्यकर्त्यांची जिल्ह्यामध्ये कशी नोंदणी करेल ही शपथ आज या वर्धापन दिना आपल्याला घ्यायची आहे विरोधकाला जर हरवायचं असेल तर त्याला बोलून जमत नाही ताकद वाढवून जमावं लागते आणि मला तरी असं वाटतं की आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे आज भरपूर वेळ झालेला माणूस बोलायचं होतं पण आपण सगळे खेड्यातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून सगळ्या भागातून आलेले आहेत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो कि या सत्तावन्न वया वर्धापनाच्या दिमे निमित्तानं ही शपथ घेऊया की शिंदे साहेब तुम्ही काळजी करण्याची गरज नाही आहे तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही गाव सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र